नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामरमधील अत्यंत महत्त्वाचा भाग शिकणार आहोत. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचना करता येते की नाही हे तपासण्यासाठी अनेक प्रकारे प्रश्न विचारले जातात. दिलेल्या वाक्यात व्याकरणदृष्ट्या त्रुटी दिलेली असते, ती शोधून काढणे आवश्यक असते. इंग्रजी वाक्यरचनेत संभाव्य असणाऱ्या त्रुटींचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या आपल्या इंग्लिश ग्रामरच्या भागाचे नाव आहे कॉमन एरर्स. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रकार आहे एरर्स इन द यूज ऑफ नाउन्स. नियम क्रमांक एक, विशेष नामाच्या आधी आर्टिकल्स वापरू नये. मित्रांनो, तुम्हाला आर्टिकल माहीतच असतील. ए अँड द हे आर्टिकल्स आहेत. विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. नियम क्रमांक दोन, काही नाउन्स एकवचनी रूपातच वापरावे, त्यांचे अनेक वचन होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ते नाउन्स कोणते आहेत ते पाहूयात. फर्निचर, इन्फॉर्मेशन, पोएट्री, ॲडवाईस, ग्रेन, वर्क आणि यासारखे भरपूर असे नाउन्स आहेत ज्यांना एकवचनी रूपातच वापरावे, त्यांचे अनेक वचन होत नाही. नियम क्रमांक तीन, काही नाउन्स अनेक वचनी रूपातच वापरावे. मित्रांनो, जसे काही नाउन्स एकवचनी रूपातच वापरले जातात, त्यांचे अनेक वचन होत नाही, तसे काही नाउन्स हे अनेक वचनी रूपातच वापरले जातात. ते नाउन्स पुढील प्रमाणे, स्पेक्टॅकल्स, शूज, शर्ट्स, पॅन्ट्स, शॉर्ट्स, थँक्स, रिचेस, इनिंग्स यांसारखे काही नाउन्स हे अनेक वचनी रूपातच वापरावे. नियम क्रमांक चार, पुढे दिलेल्या नाउनचा शेवट एस ने होत असला तरी त्यानंतर सिंग्युलर वर्ब वापरतात. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, सिविक्स, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, न्यूज. विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित एक उदाहरण पाहूया. मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. नियम क्रमांक पाच, डझन, हंड्रेड, थाउजंड, डे, इयर, किलोमीटर अशा एकांकाआधी संख्या दिली असेल व त्यानंतर नाउन असेल तर ही एकके एकवचनी रूपात असावीत. यावर आधारित उदाहरण पुढील प्रमाणे, एक, 500 माइल्स डिस्टन्स. नंबर दोन, टू डे वर्कशॉप. विद्यार्थी मित्रांनो, एरर्स इन द यूज ऑफ प्रोनाउन्स हा भाग आपण उद्या पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इंदू सोल्युशन्स या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.